ढगाळ आणि धुक्याच्या वातावरणामुळे कांद्याच्या पिकावर त्याचा अत्यंत विपरीत असा परिणाम झालेला आहे। कांदा पीक धोक्यात आलेलं आहे। महागडी औषध फवारण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। बातमी आहे मालेगाव मधली। संतोष खताळ आमचे मालेगावचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी आढावा घेतला, तो पाहूया। गेल्या 2 दिवसापासून मनमाडस नांदगाव मालेगाव चांदवड आदी भागात मोठ्या प्रमाणावर धुकं पडत असून या धुक्याने जवळपास 1000 हेक्टर कांद्याचे पीक नुकसानीच्या याच्यात आले आहे। सततच्या हवामान बदलामुळे मालेगाव शहरातील आणि चांदवड तालुक्यातील बहुतेक भागामध्ये कांदे जे आहे त्याच्यावर करपा मावा पडत असून ते पूर्णपणे पिवळे होत असून त्यावर 1000 रुपयांच्या औषध मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। त्याच सध्या कांद्याला आत्ताच्या घडीला 1100-1100 रुपये भाव मिळत असून शेतकऱ्यांमध्ये त्याबद्दलही चिंतेचे वातावरण आहे। जवळपास 2 ते 3 हजार रुपयांचे दररोजचे 2 दिवसाआड शेतकऱ्यांचे औषधासाठी कांद्यावर व गव्हावर हात औषध मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। जय महाराजसाठी संतोष खताळ मनमाड।